मोदीजींच्या गरीब कल्याणाच्या योजना इतक्या झाल्या आहेत की जनता मोदीजीला मत द्यायला तयार आहे। जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करून मताच्या राजकारणाकरता काही काही लोक काही काही विधाने करत असतात। मला वाटतं असं काही नाही आहे, होणारही नाही आहे, फक्त जनतेला कन्फ्यूज करण्याचं काम आता निवडणूक आल्यामुळे करतायत। नाही जर असं काही असेल तर मी बघतो, कारण मी आजच आलो आहे, का रात्री मुक्कामाला आलो आहे जव्हारमध्ये। काही गैरसमज झाले असतील तर मी नक्की दूर करेल, त्याही सरपंच मोदीला भेटेल जे सरपंच नाराज आहेत किंवा जे काही पक्षाचे कार्यकर्ते। शेवटी कुणाला तरी अध्यक्ष व्हावं लागतं पक्षामध्ये, कुणाला तरी पक्ष चालवा लागतो। काल कुणी होता, आज मी 11वा अध्यक्ष आहे, काही नाराजी असेल तर करू। सर आपले डहाणूचा रेल्वेमार्ग पूर्ण होणार का, स्वप्न पूर्ण करण्यात येणार का मोदीजी? सर डहाणूच्या रेल्वेमार्गाचा प्रश्न आपण सांगितला आहे, निश्चितपणे मी आपले राजेंद्र गावित जे आपले खासदार त्यांना लक्ष टाकण्यासाठी विनंती करेल। शेवटी मोदीजीकडे जाण्याकरता खासदार असतात, खासदार मोदी लक्ष टाकायचं असतं। मी राजेंद्र गावित साहेबांना विनंती करेन की त्याच्यावर लक्ष टाकलं पाहिजे। जेव्हा विकासाचं राजकारण करता येत नाही, जेव्हा तुम्हाला विकास सांगता येत नाही, तुम्ही 65 वर्षात काय केलं, तुम्ही 2.5 वर्षात उद्धव ठाकरे सरकारमध्ये होते तेव्हा काय केलं, उलट मराठा आरक्षण घालवलं, उलट अनेक समाजावर अन्याय केला, कुठं सांगतात? कोणताही डायमंड व्यापारी, कोणताही डायमंडचा बिझनेस महाराष्ट्र सोडून जाणार नाही। खोटावडेपणा सांगतात, कन्फ्युजन करतात, मताच्या राजकारणाकरता महाराष्ट्राचं नाव बदनाम करतात। त्यामुळं सुप्रियाताई सध्या महाराष्ट्र सरकार काय काय त्या ठिकाणी त्याच्यावर आरोप करणे, प्रत्यारोप करणे, सरकार बनून गेल्यामुळं, उद्धव ठाकरेचं सरकार गेल्यामुळं त्या सरकारच्या बाजूने जे लोक होते उद्धव ठाकरेच्या बाजूने, ते कन्फ्युजन तयार करून महाराष्ट्र संभ्रम निर्माण करून मताच्या राजकारणाकरता खोटारड्या गोष्टी करतायत। जनतेने सुप्रियाताई किंवा त्यांचे सहकारी यांच्या खोट्या विधानावर लक्ष ठेवू नये।